शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येण्यासाठी सगळ्या रयतेला घेऊन नवी संघटना काढून क्रांती घडवायची आहे. गटस्थापनेला इचलकरंजी सर्वांनी या असे आवाहन नामदार सदाभाऊ खोत यांनी केलं. महानकारे न्यूज चॅनलला मंत्री सदाभाऊ खोत यांनी एक खास मुलाखत दिली आहे. ऊस दराच्या प्रश्नावर, ऊस दर नवी संघटना, दुधाचा दर या सगळ्या प्रश्नावर नामदार सदाभाऊ खोत काय म्हणाले हे थेट आपण पाहूयात. आपल्या सोबत आता सदाभाऊ खोत आहेत, त्यांच्या सोबत बातचीत करत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जमादार. मित्रपक्षाच्या माध्यमातून भाजप सरकारमध्ये सामील झाला या महाराष्ट्राचे आपण मंत्री आहात, हे मंत्रीपद 2-3 तुमच्या हातात असताना आता संघटनेची गरज काय? मी चळवळीमधून घडलो, चळवळीमधून वाढलो. वयाच्या 17व्या वर्षी मी शरद जोशींच्या विचारानं प्रेरित होऊन मी चळवळीमध्ये आलो आणि गेल्या 30-32 वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक आंदोलनं केली, लाट्याघाट्या खाल्ल्या, अनेक वेळा तुरुंगात गावोगाड्यातल्या शेतकऱ्याला बरोबर घेऊन, गावोगाड्यातल्या शेतकऱ्याच्या मोराला बरोबर घेऊन, तळ हातावर भाकरी खाऊन खऱ्या हातानं स्वतःला झोकून घेऊन मी चळवळीमध्ये काम केलं. मी काय कुणाच्या राजकारण्याच्या घरामध्ये जन्माला आलो नाही, जमीनदाराच्या जहागीरदाराच्या घरात जन्माला आलो नाही, तर एक सामान्य कुटुंबामध्ये एका खेडेगावामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलो. 18-20 व दारिद्र्य असताना कधीही मागं वळून बघितलं नाही, मैदानामध्ये लढत राहिलो आणि शेतकऱ्याचा प्रश्न तेवत ठेवला. आणि म्हणून भविष्य काळामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत आणि म्हणून एक स्वतंत्र व्यासपीठ असलं पाहिजे. कारण रयतेचा आवाज हा राज्यकर्त्यांच्या कानावर जर पोहोचायचा असेल तर त्यांना सुद्धा एक व्यासपीठ निर्माण करून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही संपूर्ण रयतेला बरोबर घेऊन जाणारी अशी एक संघटना या राज्यामध्ये आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. भाऊ, सध्याचं सरकार हे सहकाराला पाठिंबा देतं, सरकारला सरकारच्या सहकाराच्या पाठिंबा राहतं, मग ऊसाच्या दरासाठी किंवा कापसाच्या दरासाठी तुम्ही कधी हा आवाज उठवणार आणि मंत्री म्हणून या शेतकऱ्यांना कधी न्याय देणार? या सरकारवरती एक आरोप होतात की हे सरकार सहकार मोडायला निघालेलं आहे, परंतु आम्हाला चांगला निकोप सहकार वाढवायचा आहे या राज्यामध्ये आणि म्हणून तर 2 वर्षामध्ये कुठेही आंदोलन न होता, शेतकऱ्यांच्या पाठीवर काठीचा वळ न उठता शेतकऱ्यांना ऊसाचा भाव देण्याचं एक चांगली परंपरा या सरकारनं आपल्याला तयार केलेली दिसेल. 2 वर्षाच्या पाठीमागं गेली अनेक वर्ष शेतकरी संघर्ष करत होता, लाट्या काट्या खात होता, तुंगात जात होता, परंतु या 2 वर्षामध्ये एकही आंदोलन झालं नाही. म्हणजे एक प्रकारचं सरकारचं हे चांगुलपणाचं यश आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला आहे आणि कारखानदारांना सुद्धा शिस्त लावत आहे आणि यावर्षी सुद्धा ऊसाचा प्रश्न आम्ही संवादाच्या माध्यमातून निश्चितपणानं सोडवून शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षीची सुद्धा आम्ही गोड करू. भाऊ, आज तुम्ही शिरोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पदार्पण केले, सगळा शिरोळ तालुका तुम्ही पिंजून काढायला आहे, मात्र या शिरोळ तालुक्यामध्ये 1000 हेक्टर जमीन ही क्षारपड आहे, यामुळे शेतकऱ्यांचा अतिघात व्हायला आहे. ही क्षारपड जमीन सुधारण्यासाठी तुमचे कितपत प्रयत्न असतील? क्षारपड सुधारणा कार्यक्रम हा राज्य आणि केंद्र सरकार मिळून राबवत असतो आणि तो कार्यक्रम आहे 60-40 60% राज्य आणि केंद्र सरकार पैसा देत असतं, 40% लोकवर्गणी गोळा करायचे असतं, परंतु लोकवर्गणी 40% गोळा होत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर मी मंत्रालयामध्ये 4 बैठका घेतलेल्या आहेत आतापर्यंत आणि आम्ही आता केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे की 100% अनुदानावरती ही योजना राज्यामध्ये चालू करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून एक पहिला टप्पा म्हणून आम्ही राज्य सरकारनं हातामध्ये घेतलेला आहे तो नानासाहेब देशमुख संजीवनी पथदर्शी प्रकल्प म्हणून आम्ही राबवत आहोत या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये विदर्भातले 6 जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे, खान्देशमधला 1 जिल्हा असं 15 जिल्हे आणि 5000 कोटी रुपयाचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी ज्या जमिनी क्षारपड आहेत, जे तालुके कायमस्वरूपी दुष्काळी आहेत, त्या जमिनी क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणं, दुष्काळी तालुक्यांचा दुष्काळ हटवणं आणि त्या दृष्टीनं तिथल्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानापासून बाजारपेठेपर्यंतचं ज्ञान कसं मिळेल ही भूमिका घेऊन आम्ही नानासाहेब देशमुख संजीवनी प्रकल्प राबवतो. त्याच धर्तीवरती
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये क्षारफळ जमीन आहे. दुसरा टप्पा राबवण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. त्याच्यामध्ये मग सोलापूर जिल्हा आहे, त्याच्यामध्ये सांगली जिल्हा आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, त्याच्यामध्ये सातारा आहे आणि काही भाग नगरचाही आहे. मंत्री महोदय, तुम्ही असो किंवा खासदार राजू शेट्टी असो, हे तुम्ही खरं म्हणजे एकमेकांचे जीवलग मित्र. तुम्ही शेतकऱ्यांचे जीव की प्राण असं असताना देखील आता तुमची एक संघटना नवी निघणार, राजू शेट्टींची संघटना असणार, माननीय स्वर्गीय जोशी साहेबांची असणार, रघुनाथदादा पाटलांची असणार, मग शेतकरी या संघटना चालवण्यासाठी जगायचं काय? जेवढ्या जास्त संघटना तेवढे जास्त प्रश्न लवकरात लवकर निकालात निघतील. कारण या राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे, देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघायला गेला तर प्रचंड संघटना आहेत आणि ज्या त्या त्या संघटना त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे काम करत असतात आणि प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पंढरपूरला अनेक वाऱ्या पालख्या निघत असतात, शेवटी त्या पांडुरंगाजवळ येत असतात. अनेक राज्यामध्ये जर संघटना असल्या तर शेवटी त्या प्रश्नाच्या भोवतीने त्या प्रश्नासाठी काम करत असतात, प्रश्नाजवळच येत असतात. त्यामुळं अजून संघटना निघाल्या त्याच्यामध्ये काही वावगा असं मला वाटत नाही आणि ही काही कुणाची मक्तेदारी नाही की माझं दुकान घातलं की दुसऱ्यानं दुकान काढू नये. ज्याला वाटतं त्यानं दुकान खोलावं, ज्याचा माल चांगला असेल त्याच्यासाठी गिराईक जाईल, काळजी कशाला करायची. ऊसाचा असो किंवा कापसाचा, फक्त प्रत्येक सरकार येत्याने घोषणा करते, मात्र हे शेतकऱ्यांच्या हातात पडण्यासाठी तुमचे कितपत प्रयत्न असतील? तुमची संघटना हे काम राबवणार काय? निश्चितपणानं कापूस उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्या भागामध्ये सूतगिरण्या कोण उभा करत असेल तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देत आहे, विजेमध्ये सबसिडी आम्ही देत आहोत. आणि ऊसाच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर ऊस खरेदी कर 7,000 कोटी रुपयाचा माफ हा राज्य सरकारनं केला. यापूर्वी ऊस खरेदी कर बजेटमध्ये कधीच माफ झाला नव्हता आणि 9.5% रिकव्हरीला पूर्वी 2200 रुपये भाव होता, पण या सरकारनं तो आता 2550 रुपये केलेला आहे. आणि परत 1% रिकव्हरीला 268 केलेला आहे, म्हणजे आता 12% रिकव्हरीला ऊसाचा भाव कायद्यानं 3150 मिळणार आहे. म्हणजे आम्ही म्हणायचं की आम्ही किती दिवस लढणार आहे, कायद्यानं भाव आम्हाला देणार आहे का नाही, उत्पादन खर्चावर आधारित भाव देणार आहे का नाही. पण पहिला हे सरकार आहे नरेंद्र मोदीचं आणि देवेंद्र फडणवीसचं की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 13% रिकव्हरीला 3500 रुपये हा कायद्यानं भाव मिळत आहे. हे पहिलं सरकार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकऱ्याच्या बाजून आहे. मी म्हणत नाही की सगळेच प्रश्न सुटले, सगळे प्रश्न सुटायचे असतील तर काही काळ जावा लागेल, पण याचा अर्थ असं नाही की सगळे प्रश्न संपलेले, अजूनही प्रश्न आहेत. आणि म्हणून तर आम्ही आमच्या संघटनेचं वृद्धवाक्य ठेवलेलं आहे, संवादातून संघर्षाकडे संवाद करूया, त्यातनं नाही प्रश्न निकालात निघाला तर संघर्ष करूया. खरं म्हणजे इचलकरंजी शहरामध्ये फक्त 4% शेतकरी असताना आज तुम्ही तुमची संघटनेची स्थापना ह्या विजयादशमीच्या अगोदर तुम्ही करता आहात, काय उद्देश आहे त्या शहरामध्ये तुमची संघटना वाढवण्याची का नाव ठेवण्याचं? आम्ही राज्यातल्या सगळ्या रयतेला बरोबर घेऊन संघटना स्थापन करत आहोत. त्यामुळं 4% शेतकरी आणि राहिलेले 96% सुद्धा प्रश्न आम्हाला भविष्य काळामध्ये हातामध्ये घ्यायचा आहे. इचलकरंजी शहर हे मँचेस्टर शहर आहे, तिथं धागा विणला जातो. तसं या राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, युवक, कामगार यांचे प्रश्न मला विणायचे आहेत आणि ते प्रश्न त्या सगळ्यांना एकत्रित संघटित करून त्यांच्या प्रश्नाला मला न्याय द्यायचा. ही पहिली आमची संघटना असेल की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, रयतेला बरोबर घेऊन, रयतेच्या प्रश्नावर लढणारी ही रयतेची संघटना असणार आहे. त्यामुळे एकाच प्रश्नावर जसं कामगारांची संघटना त्या ठराविक कामगारांच्यासाठी लढते असं न होता, ही संघटना सगळ्यांना व्यापक स्वरूप देऊन सगळ्याचे प्रश्न घेऊन लढणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही मेळावा घेण्याचा निर्णय घेतलेला. हो, खरं म्हणजे शेतकऱ्यांची धनसंपत्तीने धनदौलत त्यांची जनावरं आणि ह्या जनावरांच्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे पशुधन दवाखाने बंद पडलेले आहेत, काही ठिकाणी अजिबातच डॉक्टर नाही आहेत, याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा पशुधन दवाखाना चालवण्यासाठी नोकर भरती कधी करणार यासाठी प्रयत्न होतील काय?
माझ्याकडं जरी पशुसंवर्धन खातं नसलं तरी मी त्यांच्याही एक दोन बैठका झाल्या. आधी इथं दिलीप दादा तज्ज्ञ आहेत, दुधाला भाव वाढवून मिळाला पाहिजे. या ज्यावेळी कर्जमुक्तीचं आंदोलन झालं त्यावेळी त्याच्यामध्ये 3 रुपयाची वाढ राज्य सरकारच्या वतीने मी घोषणा करायला त्या ठिकाणी सरकारला विनंती केली. आणि म्हणून मी चांगल्या सिमेंट्स चांगलं रेतन केंद्र सुद्धा या राज्यामध्ये उभारणं अत्यंत गरजेचं आहे. जातीवंत जनावरं आणि देशी जनावरांच्या मध्ये सुद्धा दूध क्षमता कशी वाढेल या दृष्टीनं काही नियोजन आपल्याला करावं लागेल. ही भूमिका बी राज्य सरकारच्या समोर वेळोवेळी मांडलेली आहे. मला निश्चितपणाने खात्री आहे की भविष्य काळामध्ये यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आपल्याला दिसतील. महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर अख्ख्या अनेक राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. मग 2 कारखान्यांच्या मधलं हवाई अंतर हे आता कमी करण्याचा प्रकार या ठिकाणचं सरकार करणार आहे, यासाठी तुम्ही काय त्याकडे कुठल्या पद्धतीने लक्ष देत आहे? आमच्या जे काय होणारा जो दसरा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये या सगळ्या प्रश्नावर मी या ठिकाणी सविस्तरपणानं बोलणार आहे. आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची काय मागणी आहे ही भूमिका त्या मेळाव्यामध्ये मांडली आहे. आताच आपण पाहिलं, संघटना स्थापनेसाठी नामदार सदाभाऊ खोत हे आक्रमकपणे फिरत आहेत. आता त्यांनी स्पष्ट केलं, वयाच्या 17व्या वर्षापासून मी चळवळीत आहे, त्यामुळे लढणार आणि लढतच राहणार. मानकर न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह मोहन जमादार.